आज आपण तंदुरी पॉम्फ्रेट किंवा ग्रिल पॉम्फ्रेट बनवतो आहे आणि त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम जे कोरडे मसाले आहेत ते आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यात आपण आलं आणि लसूण असं घालायचं. तर ह्याऐवजी तुम्ही रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट पण वापरू शकता. एक ते 3 ते 4 टेबलस्पून पेस्ट तुम्हाला ह्यामध्ये लागेल, पण शक्यतो ह्याच्याबरोबर जर जिंजर गार्लिक वाटला तर ह्याची चांगली टेस्ट येते. आता आपण ह्यात कश्मीरी रेड चिलीज घालतो आहेत. ह्या पण टोटली ऑप्शनल आहेत. तर ह्याचा एक पर्टिक्युलर जो रंग असतो ना, लाल रंग जो तंदुरीला येतो, तंदुरी चिकन वगैरे, तर तसा हा ह्या माशाला येतो. तर तुम्ही ह्याच्याऐवजी कश्मीरी रेड चिली पावडर पण वापरू शकता, पण कश्मीरी रेड चिलीज अख्ख्या असतात त्याची पेस्ट बनवली तर जास्त छान दिसते. तर मध्ये ह्याची पेस्ट बनवताना जसं आपल्याला लागेल ना तसंच थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम सगळं नाही पाणी घालायचं. ही पेस्ट मी 3 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे आणि टोटलमध्ये 1/2 कप पाणी मी ह्याच्यासाठी वापरलं आहे. हे होममेड दही आहे तर ह्यातला पण 1/2 कप घ्यायचं आहे आणि हे गाळणीवरती थोडा वेळ निथळत ठेवायचं आहे. ह्यातलं पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे. आता हे दही आपण निथळत ठेवलं आहे तर तोपर्यंत इतर काही मसाले आपण घालून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालतो. तर हे चिंच मी थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवली आहे आणि 1-4 टेबलस्पून चिंचेचा कोळ मी ह्याच्यामध्ये घातला आहे. तर तुम्ही ऑल्टरनेटिव्हली ह्याच्यामध्ये आमचूर पावडर पण घालू शकता, 2 टीस्पून. आता हे दही आपण मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि 5 सेकंद मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हा आपला पॉम्फ्रेटचा मसाला आता रेडी आहे. एवढा मसाला साधारण 5 ते 6 पॉम्फ्रेटसाठी सफिशियंट आहे आपल्याला. एका मीडियम साईजच्या पापलेटसाठी साधारण आपल्याला 1/4 कप हा मसाला लागतो. आता ह्या पापलेटला मी 1/2 तास आधी तिखट, मीठ, हळद असं लावून घेतलं आहे, म्हणजे त्यातलं जे एक्सेस पाणी असतं ना ते निघून जातो आणि हा मसाला त्याला चांगला चिकटतो. आता मी 3 पॉम्फ्रेट्स बनवणार आहे. तर तिन्ही पॉम्फ्रेट्सना हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे पापलेट ग्रिल करताना काही महत्त्वाचे टिप्स आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला मसाला भरपूर लावायचा आहे आणि त्याच्यावरती तेलाचं एक पातळ कोटिंग लावायचं आहे ब्रशने, आणि मगच ग्रिल करायचं आहे. कारण नाहीतर तेल जर आपल्याला नाही लावलं ना वरती तर मग हा मासा ओव्हनमध्ये हाय टेम्परेचरमध्ये डिहायड्रेट होतो. ओव्हनमध्ये पापलेट हे जे असतं ते पटकन ग्रिल होतं, तर खूप वेळ जास्त आपल्याला ग्रिल नाही करायचं आहे, त्याच्याने माशाचं टेक्स्चर खराब होतं. तर पुढे मी ओव्हनचे टेम्परेचर्स वगैरे सांगणारच आहे, पण खूप जास्त वेळ आपल्याला ग्रिल नाही करायचं आहे. हा मासा ग्रिल झाल्यावरती ब्राऊन होतो ओव्हनमध्ये, आणि ओव्हनमधनं काढल्यावर जसं थंड होतं तसं तो अजून ब्राऊन होत जातो. त्याच्यामुळे साधारण त्याला ब्राऊन टेक्स्चर यायला लागलं की ओव्हन बंद करून मासा त्याच्यातनं काढून घ्यायचा आहे. ओव्हनमध्ये ग्रिल झाल्यावर मासा बाहेरनं क्रिस्पी असायला पाहिजे त्याचं टेक्स्चर, आणि आतनं सॉफ्ट आणि एकदम फ्लेकी आणि मॉइस्ट आणि ज्युसी राहायला पाहिजे. तुम्ही बघू शकता पापलेट जर तुम्ही दोन्ही साईडला वेगवेगळ्या पद्धतीने कट केले, ह्या साईडला डायगोनल कट्स केले आहेत आणि उलट्या साईडला मी अशी मध्ये भेग पाडली आहे भरलेल्या पापलेटासारखी. तर ही जी बाजू आहे ती खालती येणार आहे आणि डायगोनल कट केलेली बाजू वर येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मसाला आतमध्ये पण लावून घ्यायचा आहे, म्हणजे ते मॅरिनेशनची टेस्ट चांगली येते पापलेटला. मासा ग्रिल करताना आणि प्रीहीट करताना दोन्ही वेळेला आपल्याला ओव्हन ब्रॉयलर मोडमध्ये किंवा ग्रिल मोडमध्ये ठेवायचं आहे. बेकिंग टाईम आणि टेम्परेचर आपण वेरी केलं तर माशाच्या क्रस्टमध्ये आणि टेक्स्चरमध्ये कसा फरक पडतो ते आपण ह्या व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहोत. आता आपण सध्या हे मॅरिनेट करत ठेवलं आहे. आता आपण ओव्हन प्रीहीट करून घेऊया 230 डिग्रीजला 10 मिनटं ब्रॉयलर किंवा ग्रिल मोडवर. आता आपण हे बेकिंग ट्रे घेतलाय, त्याच्यावर पहिल्यांदा ऑइल लावून घ्यायचं आहे, नाही तर मासा त्याला चिकटू शकतो. आणि अशा प्रकारे ब्रशने सगळा तो जो ऑइल आहे ते आपण ह्याला पसरून घ्यायचं आहे. प्रत्येक ओव्हनमध्ये काही कोल्ड स्पॉट्स आणि काही हॉट स्पॉट्स असतात. जसे माझ्या ओव्हनमध्ये फ्रंट साईडला हीटिंग जास्त होतं आणि ओव्हनच्या बॅक साईडला हीटिंग थोडंसं कमी होतं. आता तेलाने ह्या पापलेटला चांगलं कोट करायचं आहे, नाहीतर मग पापलेट खूप ड्राय होतं ओव्हनमध्ये. जी शेपटी आहे ती पुढच्या बाजूला ठेवली आहे, पण थोड्या वेळाने जेव्हा आपण हा मासा फ्लिप करणार आहोत ना तेव्हा मी त्याचं डोकं जे आहे ते पुढच्या बाजूला ठेवणार आहे, शेपटी आपल्या बाजूला. कारण ह्या माशाचं मग ग्रिलिंग चांगलं होतं. कारण जसं मी मगाशी म्हटलं की हा जो ओव्हन आहे हा फ्रंट साईडला जास्त गरम होतो, बॅक साईडला थोडा कमी गरम होतो. आता अशा पद्धतीने ओव्हनच्या सेकंड रॅकमध्ये मी हे ट्रे ठेवणार आहे आणि ह्या 230 डिग्रीज टेम्परेचरला 7 ते 10 मिनटं आपण बेक करून घ्यायचं आहे.
10 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण एका नाईफने चेक करून बघूया की हे पापलेट शिजलंय का नाही. ते साधारण अर्ध कच्चं शिजलेलं असलं पाहिजे ह्या स्टेजला. हे पापलेट आता अर्ध कच्चं शिजलंय तर आपण आता हे फ्लिप करून घेऊया आणि उलट्या बाजूला मसाला लावून घेऊया. तर ह्या स्टेजला आपल्या आता भरपूर मसाला लावायचा आहे कारण ही बाजू वरती येणार आहे. तर आपण असं फॉर्क आणि कालथ्याच्या मदतीने हे असं उलटं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारा मसाला लावून घ्यायचा आहे. आता हा मसाला लावून झाल्यावरती पुन्हा आपल्याला ब्रशने थोडंसं तेल त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते पापलेट ग्रिल करत ठेवून द्यायचं आहे. आता हे पापलेट आपल्याला टॉप रॅकवरती ठेवायचं ओव्हनमध्ये सेम टेम्परेचर 230 डिग्रीजला आणि साधारण 7 ते 10 मिनटात हे पूर्ण ब्राऊन व्हायला लागतं. तर प्रत्येकाचं ओव्हन वेगवेगळा असतं तर तुम्ही 7-1 मिनटाने चेक करून बघा की तुमचं पापलेट किती ब्राऊन झालेलं आहे. आता हे परफेक्ट ब्राउनिंग झालेलं आहे ह्याच्यावरती. तर आता आपण हे ओव्हनमध्ये काढून घेतलं आहे. आता सर्व करायच्या आधी आपण ह्याच्यावर बटरचं मिक्सचर लावायचं आहे. आता खायच्या वेळेला तुम्ही ह्याच्यावर थोडासा चाट मसाला आणि लिंबाचा रस पण घालू शकतात. नाही तर हे असंच पण खूप छान लागतं. कमी ऑईली आहे. जसं आपण फ्राईड फिश वगैरे बनवतो त्यात खूप ऑईल ॲब्झॉर्ब होतं तसं ह्यावरती ऑईल नाही लावायचं जास्त आणि खूप म्हणजे खूपच छान लागतं. 230 डिग्रीज टेम्परेचरला आपण 7 मिनटं ग्रिल केलं तर असं दिसतं. आता आपण त्याचं अजून जर टेम्परेचर वाढवलं आणि एक अजून 5 मिनटं ग्रिल केलं ना 10 ते 12 मिनटं तर हे असं पापलेट दिसतं. तर तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला आवडतं तशा टेम्परेचरला आणि तेवढं जास्त ब्राऊन करून पापलेट ग्रिल करू शकता.